नमस्कार. दिवाळी फराळच्या सिरीजमध्ये आज आपण 11वी रेसिपी पाहतोय. 15 मिनिटातच चटपटीत आणि खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी बनवायची. यामध्ये काही खास मसाले वापरलेले आहेत ज्यामुळे या शंकरपाळीला मस्त चटपटीत अशी चव येते. एक चमचाभर असा पदार्थ सुद्धा वापरलेला आहे ज्यामुळे शंकरपाळीला मस्त रंगसुद्धा येतो, चवसुद्धा चांगली येते आणि भरपूर दिवस खुसखुशीत राहायला खूप मदत होते. अतिशय सोपी पद्धत आहे, फक्त 15 ते 20 मिनिटात या शंकरपाळ्या बनवू शकता. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे. फक्त 1 कप मैद्याच्याच या शंकरपाळ्या आज मी बनवणार आहे. तुम्हाला 1/2 किलोच्या प्रमाणात बनवायचे असतील तर 2 वाटी मैदा घ्यायचा. यामध्ये 1/2 चमचा मीठ घातलं, 1/2 चमचा किंवा 2 चिमूटभर हिंग घातला, 1/2 चमचा यामध्ये चाट मसाला घातलेला आहे, त्यानंतर 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड किंवा ही नसेल तर गरम मसाला वापरू शकता. 1/2 ते 1 चमचा इथे आपल्याला कलौंजी वापरायची. कलौंजी नसेल तर काळे तीळ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर 1/2 चमचा इथे मी मिरी पूड वापरलेली आहे. 1/2 चमचा ओवा यामध्ये क्रश करून घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 चमचा कसुरी मेथी क्रश करून घेतलेली आहे. आता हे जे सगळे मसाले यामध्ये वापरलेले आहेत यामुळे शंकरपाळीला मस्त चटपटीत अशी चव येणार आहे. यामध्ये चाट मसाला आहे त्यामुळे हलकासा आंबटपणा, मिरी पूड वापरलेली आहे त्यामुळे थोड्याशा तिखट बनतील. आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं. 1 वाटी मैदा घेतलेला होता, त्यासाठी 1 टेबलस्पून तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता. पोहे खायच्या चमच्याने जर तूप घालणार असाल तर 3 चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तूप घालायचं. या शंकरपाळीचं खारी शंकरपाळी जरी नाव असलं तरी सुद्धा ही शंकरपाळी चटपटी चवीची असते. तर त्यासाठी आपण इतर मसाले सुरुवातीलाच वापरले. तुपाचं मोहन मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर पिठी साखर घेतलेली आहे. थोडीशी पिठी साखर वापरल्यामुळे शंकरपाळीला हलकासा गोडवा येतो, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी मस्त चटपटीत चवीची ही खारी शंकरपाळी बनून तयार होते. आता सगळे मसाले मैद्यामध्ये मिसळून झालेले आहेत. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हलकस दाटसर असे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अगदी पुरीच्या कणकेसारखं याला घट्ट करायचं नाही, हलकस मऊस मळून घ्यायचं म्हणजे लाटायला खूप सोपं पडतं. हे पहा, अशा टेक्स्चरची ही कणिक आता भिजवून घेतलेली आहे. झाकण ठेवून 10 मिनिटे भिजवून घ्यायचं. तुम्हाला जर वेळ असेल तर 1/2 तास भिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता थोडीशी ही कणिक मऊ झालेली आहे. आता हे आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे, त्यामुळे किचन ओट्यावरती सेमी लाटून घेणार आहे. खारी शंकरपाळी जाड नसते, थोडीशी पातळच असते. पातळ लाटून घेतली की तेलामध्ये टाकल्यानंतर फुगत नाही आणि त्यामुळेच खुसखुशीत व्हायला खूप मदत होते. लाटताना मैद्याचा किंवा कोणत्याही पिठाचा वापर करायची गरज नाही. कणिक परफेक्ट भिजलेली आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित हे बिनपिठाचंच लाटता येतं. लाटून घेताना लाटणं वरच्या साईडने अगोदर फिरवून घ्यायचं आणि तसंच खालच्या बाजूला रोल करत आणायचं. या पद्धतीमुळे आपल्याला हवं तेवढं पातळ लाटून घेता येतं. तर हे पहा, साधारण इतकं पातळ हे मी लाटून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आयताकृती आकारामध्ये हे कट करून घेऊयात. तर त्यासाठी याच्या कडा अगोदर कट करून घेतल्या. ही शंकरपाळी बनवण्यासाठी तुपाचं प्रमाण सुद्धा कमी लागतं आणि तरी सुद्धा मस्त खुसखुशीत बनते कारण याची जाडी कमी असते. तेलामध्ये ही शंकरपाळी फुगली तर मऊ पडते. शंकरपाळ्या फुगू नयेत त्यासाठी फोर्कच्या सहाय्याने होल करून घ्यायचे, म्हणजे एकही शंकरपाळी फुगणार नाही आणि त्यामुळेच मस्त कुरकुरीत व्हायला खूप मदत होईल. हवं तर तुम्ही चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. आज मी त्रिकोणी आकारामध्ये या शंकरपाळ्या बनवणार आहे, त्यामुळे सुरुवातीला ही चौकोनी आकारामध्ये कट करून घेतली. तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या या शंकरपाळ्या बनवू शकता. आज मी 1 कप मैद्यापासून ही शंकरपाळी बनवते. 1/2 किलो मैद्याच्या प्रमाणात बनवायचे असतील तर त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. तर हे पहा, त्रिकोणी आकारामध्ये कट करायचे असतील तर हे पहा असं हे कट करून घ्यायचं. हे पहा, त्रिकोणी आकाराची शंकरपाळी बनून तयार झाली. फिरकीच्या सहाय्याने हे कट करून घेतले त्यामुळे याच्या बाजूंना सुद्धा मस्त डिझाईन तयार झालेली आहे. साधारण याची जाडी तुम्ही पाहू शकता, इतकं हे पातळ आहे. एका ताटामध्ये सगळ्या शंकरपाळ्या काढून घेतल्या. एकावर एक ठेवल्या तरी सुद्धा या चिकटत नाहीत आणि जरी चिकटल्यास तर तेलामध्ये टाकताच त्या सेपरेट होतात. ज्या बाजू याच्या कट करून घेतलेल्या होत्या त्या सुद्धा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. आता शंकरपाळ्या तळून घेऊया. तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केली. हे पहा, झाऱ्यामध्येच थोड्याशा शंकरपाळ्या घेतल्या आणि अशाच गरम तेलामध्ये सोडल्या. एक एक शंकरपाळी तेलामध्ये सोडायची काहीच गरज नाही. हे पहा, तेलामध्ये टाकताच या तरंगत लगेचच वर आल्या आणि चिकटलेल्या शंकरपाळ्या सुद्धा एकमेकांपासून वेगळ्या झाल्या. लो टू मीडियम फ्लेम वरती ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची. आता ही शंकरपाळी पातळ असते त्यामुळे तळण्यासाठी जास्त वेळ लागतच नाही. फक्त 1 ते 2 वेळा खालीवर करत राहायचं. तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आलेले दिसले की काढून घ्यायच्या. एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायच्या म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं. तर हे पहा, तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आलेले आहेत. शंकरपाळ्या आता काढून घेऊयात. आता यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरलेली त्यामुळे हलकासा ब्राउनिश असा याला रंग येतो. पण यामध्ये जे वापरलेले मसाले आहेत ना त्यामुळेच या शंकरपाळीला मस्त चटपटीत अशी चव येणार आहे. हे पहा, शंकरपाळी तेलकट तर अजिबातच झालेली नाही आणि मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे.
लहानपणी आपण मस्त चटपटी जसं खारी बिस्किट खायचो ना तशीच याला चव येते. कितीही चिकटलेल्या शंकरपाळ्या असतील तेलामध्ये सोडताच वेगळ्या होतात. महत्वाचं म्हणजे जास्तही तिखट नाही, थोडीशीच मिरीपूड यामध्ये आपण वापरली, त्यामुळे लहान मुलांची ही शंकरपाळी खूप आवडीची बनते. तर या पद्धतीने थोड्या थोड्या शंकरपाळ्या झाऱ्यामध्ये घेऊन तेलामध्ये सोडल्या आणि तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले की काढून घेतल्या. सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, थंड झालेल्या आहेत. हे पहा, अजिबात तेलकट न बनणारी ही चटपटीत खारी शंकरपाळी बनून तयार झाली. यामध्ये जी कलौंजी वापरलेली आहे त्याचा फ्लेवर वेगळाच असतो, त्यामुळेच या शंकरपाळीला अतिशय वेगळी अशी चव येते. कलौंजी नसेल तर काळे तीळ तरी नक्की वापरा, दोन्हीही नसेल तर पांढरे तीळ वापरू शकता. हे पहा, एकही शंकरपाळी आपली फुगली नाही, त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे. मोजून 15 ते 20 मिनिटात या शंकरपाळ्या बनतात आणि हे पहा, अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. तर या पद्धतीने ही खारी शंकरपाळी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.